पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोंदियातल्या सभेत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार हल्लाबोल केला. देशद्रोहाचा कायदाच रद्द करण्याचं षडयंत्र काँग्रेसनं रचल्याचा आरोप मोदींनी केला. त्यामुळे अशा जाहीरनाम्याशी देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले शरद पवार सहमत आहेत का असा सवाल मोदींनी केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांची सध्या झोप उडाली आहे, कारण त्यांची झोप दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये जमा असल्याचा टोला देखील त्यांनी लगावलाय. मोदींनी विदर्भात दुसरी प्रचारसभा घेतली. आजकल उनको नींद क्यों नहीं आ गया पूछोगे कि आपको नींद क्यों नहीं आती है. नींद का कारण है उनकी नींद आजकल दिल्ली की तिहाड़ जेल में जमा पड़ी है. उनको डर सता रहा है जो अंदर गया है वो कुछ बोल देगा तो होगा क्या. बड़े परेशान है और वो दिन दूर नहीं है जब सारी चीजें खुल करके बाहर आएगी.